नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आज आपण एका खास मंदिराची माहिती पाहणार आहोत। करमाळा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोथरे या गावातील शनीच्या मंदिराची आज आपण माहिती पाहणार आहोत। जगातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ या पोथरे गावामध्ये आहे आणि याच पौराणिक मंदिराची आज आपण माहिती पाहणार आहोत। मंदिराचे पुजारी अशोक गिरी गोसावी आपल्यासोबत आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या मंदिराची स्थापना कधी झाली आणि कोणी केली? या मंदिराची स्थापना सुरतगिरी महाराज, त्या महाराजांना रिद्धीसिद्धी प्रसन्न होती तेव्हा ती त्यांनी स्थापन केल्या। त्या महाराजांची मठ बांधलेली, आज कमीत कमी 10वी पिढी चालू आहे। आणि त्या मठामध्ये महादेवाचं मंदिर आहे, अजून पुरा मारुतीचं मंदिर आहे, आणि परी 3 ताळ आहेत महाराजांचे। आणि त्या महाराजांचे काय झालेलं आहे की आदिओला आल्यानंतर बिटरगावमध्ये आलेले आहेत, आणि तिथं हे गाव नव्हतं, काय नव्हतं, अरण्य होता पूर्ण। आणि तिथून त्या महाराजांनी छेडी फेकली आणि तिथं छेडी पडली आणि त्या महाराजांनी मठ बांधलेला आहे। त्या महाराजांना रिद्धीसिद्धी प्रसन्न होती आणि त्या रिद्धीसिद्धी प्रसन्न असल्यामुळं महाराजांनी 1 रात्रीमध्ये पूर्णतः मठाची स्थापना केली। शिवाजी महाराजांच्या जी काळामध्ये असे किल्ले वगैरे बांधत, त्या टायमाला महाराजांनी हे मठ बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं 3 ताळ घेतले। ती वरच्या तळात महादेव त्यांचं मंदिर आहे स्वतः संजीवनी समाधी, दुसऱ्या तळामध्ये महादेवची पिंड आहे, महाराजांचे नख जटा ही कापून ठेवलेली त्या महाराजांनी समाधी घ्यायची टायमाला, ती महाराजांची समाधी एक, आणि महाराजांनी जिवंत समाधी म्हणजे संजीवनी समाधी घेतलेली। दही दुधाचा दही दूध तूप ह्यांचा आड आहे तिथं महाराजांनी, कारण त्या टायमाला जेवण्याच्या टायमाला ती महाराजांनी गुप्तरूपी ती धन ठेवलं होतं। ती धन पहिलं जी पूर्वी महाराजांचं होतं, त्या महाराजांना 11 नंबर जे म्हणजे विशेष 11 नंबर आहेत ते महाराजांची होती पहिली, तेव्हा ती सगळं धनसंपदा जेवढी होती तेवढी ती महाराजांनी तिसऱ्या तळामध्ये सोडलेली। महाराजांची जी वास्तुक्षेत्रची भांडी काय जी होती धन दौलत ते सगळं तिसऱ्या तळामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे त्यात आत काही जाऊ शकत नाही तसे जे लोक तिसऱ्या तळामध्ये। शनीची मूर्ती जी आहे ती आपल्या पृथ्वीमध्ये 3.5 शनी पिंड आहेत, 3.5 शनी, तर 3.5 शनीपैकी आपल्या हे पोत्रे गावामध्ये एक अखंड शनीचं हे मूर्ती आहे। जे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे तिथं मठामध्ये, तिचं त्यांचे खिडकी अशी सूर्याच्या तोंडाला खिडकी आहे, ती खिडकी अशी की सूर्य उगवल्या पूर्णतः त्यांचं सूर्यकिरण देवीवर पडतं असे महाराजांनी बांधून ठेवलेले। पहिलं सुरतगिरी बाबा पूजा करायच्या टायमाला देवीच्या माळा जायची, ती गुप्तरूपी त्यांनी बोहरेतून तिथं काढलेले, गुप्तरूपी महाराजांनी बांधताना मठ बांधतानाच ती गुप्तरूपी काढलेले। आणि इथून पुन्हा ही वेस येते, ती वेशीतनं जायची आणि नदीचं पाणी, कानवडा नदीचं पाणी घेऊन यायचे आणि पाणी घेऊन येऊन त्या बोहरेतून जाणार देवीकडे, आणि देवीला देवीची पूजा आजा करून ती माघारी घोड्यावर येणार। आता तो भुयारी मार्ग बंद आहे, कशी कंडिशन? सध्या बंदच आहे, कारण त्याला काय झालंय पाणी लागलेलं आहे, कुठं कुणाची विहिरीत लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते सध्या आता बंदच, तिथे कोण जाऊ शकत नाही। हे मठ बांधल्यानंतर काशीवरनं वास्तुशांतीसाठी ब्राह्मण आणले, ब्राह्मण आणल्यानंतर त्यांची पूजा वगैरे चालू झाली मठाची वास्तुशांतीची। मग त्या टायमाला टाईम कमीत कमी दिवस काढले गेला, 1 वाजून गेली। मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही काही जीवू शकत नाहीत महाराज, तुम्ही आता तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर। मग महाराज म्हणले नाही तसं नाही, जेवण केल्याशिवाय तुम्हाला जायचं कारण की नाही, नाही म्हणले आम्ही जेवतच नाहीत म्हणले, कारण आमचा टाईम संपला, आम्ही 12 आतच जेवतच नाही, जेवत नाही म्हणजे चालेल। महाराजांनी लगेच छडी घेतली आणि छडीवर सुरतगिरी महाराजांनी लगेच सूर्य थांबवला इथं डोक्यावर, डोक्यात थांबल्यानंतर मग ती सगळी ब्राह्मण चेकिंग झाली की महाराजांनी कसं काय दिवस कळलेला साईडला आणला, समोर आणला असा उभा। मग ती
सगळे ब्राह्मणाचं जेवण वगैरे झालं आणि सूर्य कोणी थांबावला ह्याला शनी महाराजांना कळली की बाबा हे आपले इतके सामर्थ्य कुणाच्या अंगात आहे की बाबा सूर्य थांबण्याचे कारण कसं आहे, म्हणून ते शनी महाराज स्वतःहून इथं आले. आल्यानंतर मग त्या महाराजांनी सूर्यगिरी बाबांनी शनी महाराजाची प्रार्थना केली, पूजा अर्चना केली आणि म्हणले तुम्ही आता असं करायचं, जायचं काशीला आणि काशीला जाऊन तुम्ही गायीमुखातून बारव द्यायचं, कारण बारव बांधलेली शनी महाराजासाठी, कारण त्या महाराजांची नगर ही पाण्यातच पाहिजे. की ती महाराज शनी महाराज गेले काशीला, काशीला गेल्यानंतर मग ती गायीमुखातून शनी महाराज आले आणि आल्यानंतर तिथे स्थान बांधले गेलं.